न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. आता ही बातमी आहे नाशिक मधून ललित पाटील ड्रग्स प्रकरणातली. गेल्या काही महिन्यांपासून ललित पाटील ड्रग्स प्रकरण राज्यात नव्हे तर देशात चांगला चर्चेचा विषय बनलाय. या प्रकरणामध्ये पोलीस डॉक्टरांसह नेते मंडळींचं नाव देखील चर्चेत आलंय. आता ललित पाटील याचा ताबा नाशिक पोलिसांनी घेतल्यानंतर आज ललित पाटील याला नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी ललित पाटील याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल दिनांक 8/12/2023 रोजी ललित पाटील व इतर 3 आरोपी यांना नाशिक पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले. आज त्यांचे माननीय लोकवाणी साहेब जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडे हजर करण्यात आले. त्यांना सरकारी पक्षातर्फे त्यांना 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागण्यात आली होती. दोघी पक्षांनी आरोपी आणि आरोपीचे वकील याने आरडी आवड असोसिएट यांच्या वतीने तसेच सरकारी पक्ष यांनी त्यांची बाजू मांडून 9 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. 18/12/2023 पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. मुंबई सेम ॲज अ सेम रिझन आहे. आरोपी हे मागील काही दिवसापासून महिन्यापासून पोलीस कस्टडीत आहे. पुण्यामध्ये अटक होते, त्याच्यानंतर मुंबईला अटक होते, ते सेम रिझन इथे प्रोड्यूस करण्यात आले. त्याचा आमचा विरोध होता, परंतु फर्स्ट प्रोडक्शन असल्यामुळे त्यामुळे त्यांना 9 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. आपलं नाव? ॲडव्होकेट जावेद आयुब शेख, आरडी अवॉर्ड असोसिएट. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक.